मित्रांनो, मुंबई गोवा महामार्ग म्हटलं की हा का रखडला, हाच प्रश्न सर्वसामान्य महाराष्ट्रातील जनतेच्या मनामध्ये येतो. कारण या महामार्गामध्ये अनेक अडथळे अद्यापपर्यंत आलेले आहेत. कारण या महामार्गाची चर्चा ही नेहमीच होत राहत असते. कारण सन 2009 याचे काम 2 कंपन्यांना देण्यात आले. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने हे काम घेतले आणि त्यानंतर देखील विलंब हा होताच गेला. जमीन अधिग्रहणाची मोठी समस्या या कामात आळ आली आणि आता बऱ्यापैकी समस्या सुटल्या असून पुढील 6 महिन्यात हा मार्ग पूर्ण व्हायला पाहिजे असा विश्वास नितीनजी गडकरी यांनी व्यक्त केला आहे. मित्रांनो, सध्याच्या राजकारणात तत्त्वनिष्ठता आपल्याला राहिलेली दिसत नाही आणि हल्ली कुठली व्यक्ती आणि कधी कुठल्या पक्षात जाईल याची देखील शाश्वतीच नाही आणि याची राजकीय विचाराला घट्ट धरून आयुष्य व्यतीत. यावेळेला लोकमान्य सेवा संघ पार्ले आणि श्रीवा फाटक ग्रंथसंग्रहालयातर्फे लोकमान्य गप्पा कार्यक्रमाचे आयोजन विलेपार्ले येथील सावरकर पटांगणात करण्यात आले होते. यावेळी राजकारण, देशातील पायाभूत सुविधांचा विकास आणि भविष्यातील दळणवळणातील सुविधा याविषयी गडकरी यांनी आपली मते मांडली. राजकारणाच्या सद्यस्थितीबाबत बोलताना गडकरी यावेळेस म्हणाले की सध्या कोण उजव्या विचारसरणीचे आणि कोण डाव्या विचारसरणीचे आहेत हे कळत नाही आणि इतक्या प्रमाणात. मित्रांनो, महाराष्ट्रातील समृद्धी महामार्ग हा काही दिवसातच समजा पूर्ण होऊ शकतो. तो अंतिम टप्प्यात सध्या आहे कारण नाशिक ते मुंबई हा टप्पा त्याचा सुरू आहे आणि या मुंबई गोवा महामार्गात येणाऱ्या अडचणी याची मात करून हा लवकरात लवकर पूर्ण 6 महिन्यात व्हावा ही सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ आवडला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.